छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा। साक्षर इंडिया लाइव्ह चॅनल वरून मी बोलत आहे समीक्षा थोरात। राहणार मुकुंदवाडी संभाजीनगर। माझा विषय आहे जिजाऊंचे संस्कार। जिजाऊंचे संस्कार। गाजवला प्रताप काळ झुकवली हुकुमशाही। गाजवला प्रताप काळ झुकवली हुकुमशाही। धन्य तुझी जाऊ शोभाची गाई। धन्य तुझी जाऊ शोभाची गाई। संस्कार तुझे थोर घडविले शुभाला। संस्कार तुझे थोर घडविले शुभाला। रयतेला उद्धारिले ते आदर्श राजे झाले। रयतेला उद्धारिले ते आदर्श राजे झाले। संस्काराला माते तुझ्या जगी तोड नाही। संस्काराला माते तुझ्या जगी तोड नाही। धन्य तुझी जाऊ शुभाची गाई। धन्य तुझी जाऊ शुभाची गाई। जिजाऊ या सामान्य स्त्री नव्हत्या। त्यांनी जन्माआधीच आपल्या बाळाचे ध्येय निश्चित केले होते। आपला मुलगा बलवान असावा, शौर्यवान असावा आणि चारित्र्यवान असावा असे स्वप्न त्यांनी त्या बाळाविषयी निर्माण केले। अखेर तो सोन्याचा दिवस उगवला। तो सोन्याचा दिवस म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630। या दिवशी जिजाऊंनी एका वीर पुत्राला जन्म दिला। गडावर शिवाई देवीचे मंदिर आहे। त्या मंदिरात बाळाला घेऊन त्या गेल्या आणि त्या देवीला वचन दिले की मी माझ्या बाळाला देश कार्यासाठी, राज्य कार्यासाठी समर्पित करीत आहे। देवीच्या चरणी नतमस्तक करून बाळाचे नाव शिवाजी ठेवले। बाळाला इतिहासाचे बाळकडू पाजले गेले। जिजाऊंचे कर्तव्य म्हणजे फार थोर होते। जिजाऊंचे संस्कार शुभांवर वेळोवेळी होत होते। जिजाऊ शुभांना रामकृष्ण, भीमार्जुन, अभिमन्यू, भीष्मा या वीरांच्या कथा सांगत, तसे संत नामदेव, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांचे अभंगही म्हणून दाखवत। तर एकीकडे राजकारणाचे धडे आणि शालेय प्रशिक्षण देत होत्या। ज्ञानेवाडीची गोष्ट शोभांना जिजाऊंनी शिकवली। जिजाऊ या शहाजी राजांच्या पत्नी असल्यामुळे शहाजी राजांना वेळोवेळी धीर देत होत्या। पण दुसरीकडे शिवरायांचे मातृत्वाबरोबरच त्यांनी त्यांचे गुरुत्वही स्वीकारले। जिजाऊंचे ज्ञान म्हणजे ग्रंथापेक्षाही प्रभावशाली होते। माता केवळ मायाळू नसून त्या एक आपल्या मुलांमागे असलेली खंबीरपणे शक्ती आहे। या सर्वात मोठे उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ। राजमाता जिजाऊ जिजाऊंना माझा त्रिवार मानाचा मुद्रा। मी थोडे बोलू इच्छिते मराठा साम्राज्याची जननी तू। मराठा साम्राज्याची जननी तू। महाराष्ट्राची अस्मिता रणराघिणी तू। महाराष्ट्राची अस्मिता रणराघिणी तू। हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू। हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू। आमची राजमाता जिजाऊ तू। आमची राजमाता जिजाऊ तू। जाता एवढेच म्हणेन की जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते झाले शिवरायाने शंभू छावा। जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते झाले शिवरायाने शंभू छावा। जिजाऊ तुम्ही नसतात तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा। जिजाऊ तुम्ही शंभू छावा। जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते झाले शिवरायाने शंभू छावा। जिजाऊ तुम्ही नसतात तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा। जिजाऊ तुम्ही नसतात तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा। जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते लढले मावळे। जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते लढले मावळे। जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते दिसले विजयांचे सोहळे। जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते दिसले विजयांचे सोहळे। एवढे बोलून मी माझ्या भाषणास पूर्ण विराम देते। जय जिजाऊ, जय शिवराय।